नमस्कार, मिराज फॅमिली कट्टामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर टिकणारी आंबा पोळी बनवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. आंबा पोळी बनवण्यासाठी मी येथे छान पिकलेले असे 4 आंबे घेतले आहेत. आता मी आंब्यांना अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे. अशा प्रकारे आंब्याला सर्व बाजूंनी प्रेस केल्यामुळे आंब्याच्या आतील पल्प असतो तो सर्व मोकळा होतो. आता आपल्याला एका भांड्यामध्ये आंब्याचा सर्व रस काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी येथे आंब्याच्या वरील थोडेसे साल काढत आहे आणि अशा प्रकारे आंबा पिळून सर्व रस त्या भांड्यामध्ये जमा करणार आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती पटापट आंब्याचा रस निघत आहे. आता आपल्याला आतील आंब्याची बाट बाहेर काढून ठेवायची आहे आणि आतमध्ये राहिलेला आपल्याला आंब्याचा सर्व रस भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व आंब्यांचा रस काढून घेऊया. हे बघा, आपला पूर्ण रस काढून झाला आहे, पण या रसामध्ये आंब्याचे छोटे छोटे तुकडे आहेत. तर आता आपल्याला हा आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर साखर आणि वेलची पावडर देखील यामध्ये ऍड करू शकता. मी येथे साखर किंवा वेलची पावडरचा वापर केला नाही आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे येथे आपला आंब्याचा छान असा रस काढून तयार झाला आहे. आता आंबा पोळी तयार करण्यासाठी मी येथे एक ताट घेतले आहे आणि त्या ताटाला मी आता सर्व बाजूंनी साजूक तूप लावून घेणार आहे. ताटाला सर्व बाजूंनी साजूक तूप लावल्यामुळे आपली आंबा पोळी ताटाला न चिकटता सहज निघते. आता आपण तयार केलेला आमरस चमच्याच्या साह्याने ताटामध्ये व्यवस्थित ओतून घेऊया. हे बघा, ताटामध्ये कुठेही गॅप न ठेवता सर्व बाजूंनी व्यवस्थित आमरस ओतून घेऊया. हे बघा, ताटामध्ये आमरस ओतून झाला आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने ताट व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आता हे आमरस घातलेले ताट आपल्याला 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली आंबा पोळी वरच्या बाजूने छान व्यवस्थित वाळली आहे. आता आपल्याला ही आंबा पोळी ताटामधून काढून आंबा पोळी मागच्या बाजूने देखील व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे. आंबा पोळी काढण्यासाठी आधी मी बाजूच्या सर्व कडा मोकळ्या करून घेणार आहे. अशा प्रकारे पळीताच्या साह्याने अलगद आपल्याला सर्व बाजूच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. सर्व बाजूच्या कडा मोकळ्या करून झाल्या आहेत. आता आपल्याला अशा प्रकारे एका बाजूने थोडेसे वरती उचलून अलगद आपल्या बाजूला आंबापोळी खेचायची आहे. हे बघा, आंबापोळी व्यवस्थित सुकलेली असल्यामुळे ताटामधून सहज बाहेर निघत आहे. ही बघा, तुम्ही पाहू शकता आपली पातळ अशी छान आंबापोळी तयार झाली आहे. आपली आंबापोळी व्यवस्थित वाळली असल्यामुळे तसेच ताटाला तूप लावल्यामुळे आंबापोळी ही ताटाला अजिबात चिटकत नाही. आता आपण ही आंबापोळी उलट्या बाजूने एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली आंबापोळी दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित वाळवून घेतली आहे. आंबापोळी ही दोन्ही बाजूने व्यवस्थित वाळलेली असल्यामुळे वर्षभर ती चांगली टिकते. आता ह्या आंबापोळीची मी अशा प्रकारे घडी घालून ही आंबापोळी मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देणार आहे. अशा प्रकारे आपण तयार केलेली आंबापोळी ही वटपौर्णिमा, हरितालिका तसेच अन्य उपासाला देखील आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. तर आजची आंबापोळीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.